विद्यार्थी मित्रांनो, आपले टोटल याच्या आधीच्या लेक्चर मध्ये 7 प्रॉब्लेम झाले होते। हे 8व्या नंबरचा प्रॉब्लेम एसएफडी एंड बीएमडी शेअरफुल डायग्राम अँड बोंडिंग बेंडिंग मुवमेंट डायग्राम। 8व्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये हे डायग्राम घेऊन दिलेले। ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी फॉर द बीम एज शोन इन फिगर, हे डायग्राम घेऊन दिलेले। आता बघा डायग्राम काढून तुम्ही। आता हे डायग्राम आहे, अशी डायग्राम दिली त्यांना घेऊन। ए हा बी हे युडीएल दिलं त्यांना 2 किलो न्यूटन पर मीटर। इथे एक फोर्स पण दिला त्यांना 3 किलो न्यूटन। त्यानंतर त्यांना एक अजून एक युडीएल दिलं, पण हे एक आणि 1 किलो न्यूटन पर मीटर आहे। आणि इथं अजून एक फोर्स दिला 5 किलो न्यूटन पर मीटर आहे। आणि त्याच्यानंतर बाकी तर काही नाही। हे रिस्टन्स आहेत 3, हे रिस्टन्स आहेत 2, आणि हे रिस्टन्स आहेत 2 मीटर। आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला याची एसएफडी बीएमडी डायग्राम काढायची, एसएफडी आणि बीएमडी डायग्राम काढायची आहे। मग एसएफडी आणि बीएमडी डायग्राम कशी काढा, त्याच्यासाठी जे हे जे डायग्राम आहे हे डबल करू इथं। हे आहे रिएक्शन ऑफ आरे, हे रिएक्शन ऑफ आर बी। इथं पॉइंट घेऊ आपण, हा पॉइंट लोड आहे 3 किलो न्यूटनचा। एक हा पॉइंट लोड दिलेला आहे 5 किलो न्यूटनचा। हे डिस्टन्स दिलेला आहे 3 मीटर, हे डिस्टन्स दिलेला आहे 2 मीटर, हे डिस्टन्स दिलेला आहे 2 मीटर। आता युडीएल साठी थोडं चेंजेस कलर चेंज करू। हे युडीएल दिलेलं आहे, आता युडीएल किती आहे टोटल 2 किलो न्यूटन पर मीटर। मग या युडीएलचं कन्वर्शन कशात करायचं, पॉइंट लोड मध्ये 2 मल्टिप्लाय बाय 3 किती होते सांगा बरं, 2 मल्टिप्लाय बाय 3 6 किलो न्यूटन। आणि हे ऍक्ट कुठं होईल मग 1.5 याच्यावर जा, हे 1.5 मीटर, हे 1.5 मीटर। त्याच्यानंतर इथं पण युडीएल दिलेलं आहे 1 मल्टिप्लाय बाय 2 किती म्हणजे 2 किलो न्यूटर। हे पण ऍक्ट किती म्हणा 1 मीटर, आणि हे 1 मीटरवर ऍक्ट होईल। पण युडीएलचे पॉईंट एकाने मेन्शन करायचे, याले नाव देऊ आपण, हे पहा याले ए दिलं नाव, याले बी नाव दिलं, या पॉईंटले सी आणि याले डी। हे युडीएल वाले जे पॉइंट आहेत हे आपण जे हे केले हे मेन्शन करायचे नाही, हे युडीएल दिले। काही प्रॉब्लेम डायग्राम मध्ये सांगा, डायग्राम मध्ये काही प्रॉब्लेम। त्याच्यानंतर मुवमेंट अबाउट पॉइंट ए, क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह। तर सर्वात पहिले आर ए, आर ए इंटू काय येणार 0। त्यानंतर हा 6 बघा कसा फिरला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, प्लस 6 मल्टिप्लाय बाय 1.5 क्लॉकवाईज आहे ना, प्लस 6 मल्टिप्लाय बाय 1.5। त्याच्यानंतर हा कसा फिरला, हा पण क्लॉकवाईज, प्लस 3 मल्टिप्लाय बाय किती बनणार मग, हे टोटल 3 मीटर। हा कसा फिरवला, हा एक क्लॉकच फिरवला, प्लस 2 मल्टिप्लाय बाय आता बघा इथून डिस्टन्स हा इथून किती, हे 3 3 आणि 1 4 4 मीटर। आणि त्यानंतर मग प्लस 5 मल्टिप्लाय बाय हे हा 5 आला, 2 3 2 5 5 5 मीटर। आणि मायनस आर बी, कारण हा अँटी क्लॉक आहे, मायनस आर बी मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 5 5 प्लस 2 7। त्यानंतर मुवमेंट अबाउट पॉइंट इज इक्वल टू 0,
इक्विलिब्रियम कंडीशन, इक्विलिब्रियम कंडीशन, इधर जीरो पुट कर, ऐसा कैलकुलेशन सका मतलब कितनी थी सका लोकर फास्ट, 51, 51, 51 माइनस 7 आरबी, एंड माइनस 7 आरबी के अलग हो तो प्लस 7 आरबी, मतलब 7 आरबी इज इक्वल टू 51, एंड 7 इंटू मतलब इक्वल लगाओ तो डिवाइड, आरबी इज इक्वल टू कितनी थी 7.28, 7.28 7.28. किलोमीटर, हा झाला आरबी. त्याच्यानंतर आपल्याला समीशन ऑफ एफ ओ वाय काढा. आता समीशन ऑफ एफ ओ वाय कसा काढतात, सिंपल आहे, वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस, वर काय चालला आर ए, वर आर ए चालला, खाली काय चालला मायनस 6, मायनस 3, मायनस 2, मायनस 5, प्लस आर बी, समेशन ऑफ एफ ओ वाई इज इक्वल टू जीरो, इक्विलिब्रियम कंडीशन, इक्विलिब्रियम कंडीशन. तो इधर कसं आहे ना, वाय ची जागी जीरो, आर ए काढायचा आहे, मायनस 6, मायनस 3, मायनस 2, मायनस 5, प्लस 7.20, किती ती कॅल्क्युलेशन सांगा याचा, मायनस एट मायनस पॉइंट एट ट्वेंटी पॉइंट सेवन सेवेंटी टू, माइनस 8.72, सेवेंटी टू 72, आणि हा माइनस 8.72 आहे, इकडे जर आला तर काय होतो प्लस, म्हणजे आर ए इज इक्वल टू भेटला 8.72. कोणाला काही प्रॉब्लेम आर ए आणि आरबी मध्ये सांगा, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा विचारा. आता आपल्याला शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं तर एक वेळ मी रफ डायग्राम काढतो इथं, म्हणजे की तुम्हाला म्हणजे स्क्रोल ओव्हर करायची गरज नाही. इथं आर ए आहे, हा आर बी आहे, एक आहे 3 किलो न्यूटन, एक आहे आपला 5 किलो न्यूटन, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे, आणि हा ए आणि हा बी, जी ही जी दिलेली आहे ही यू डी ला, यूडीएल, यूडीएल किती दिला, इथं इथं किती होतो यूडीएल, 5 2, 5 2 नाही 3 2 6 होतो वाटतं, आणि त्याच्यानंतर इथं 2 होतं, हे यूडीएल दिलेलं आहे. मग आता शेअर फोर्स फॉर, शेअर फोर्स ऍट ए, शेअर फोर्स ऍट सी, पण लक्ष द्या एक वेळ, ज्यावेळेस आपण शेअर फोर्स सी काढू त्याच्यात काय काढा, हे युडीएल दोन्ही यायला लागलेलं आहे, सी लेफ्ट सी राईट काढा, त्याच्यात काय काढा लागते माहित आहे, मी तुम्हाला काय सांगत नव्हतं, सी लेफ्ट शेअर फोर्स सी राईट, शेअर फोर्स ऍट डी लेफ्ट, मग इथे युडीएल लागलेला आहे जवळ आलं तर युडीएलचे, आणि शेअर फोर्स डी राईट, आणि त्यानंतर एक शेअर फोर्स ऍट बी, बी इज इक्वल टू काय येते झिरो, अगदी सरळ शेवटचं लिहूनच घ्या, काही प्रॉब्लेम कोणाला सांगा इथपर्यंत, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, आर एची व्हॅल्यू आहे 8.72, हे आताच काढली आपण, आणि आर बीची व्हॅल्यू आहे 7.20, हे एक रफ डायग्राम काढली, सांगा ना मला इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही सर. आता, ज्या सांगा शेअर फोर्स ए घेऊ, ती एच्या राईटली एक लाईन मार, पहा आता पहा या डायग्राम मध्ये एक राईटली, एक राईटली लाईन मारली, राईटली लाईन मारल्यावर लेफ्ट साईडचे फोर्स घ्यायचे, लेफ्ट साईडली एकच फोर्स आहे आर ए, म्हणजे काय लिहिसाल प्लस, आणि तुम्ही वर चालला 8.72. त्याच्यानंतर आता पहा सी लेफ्ट, बघा सी लेफ्ट कसा बघसा, सी लेफ्ट पाहताना सीच्या लेफ्टली लाईन मारा, सीच्या लेफ्टली लाईन मारा, आणि लेफ्ट साईडचे इक्वल फोर्स काउंट करा, लेफ्ट साईडचे इक्वल, एक आर ए वर चालला 8.72, आणि मायनस 6 ही युडीएल खाली चालला, किती येते सांगा 2.72 किलोमीटर. आता आर राईट, सॉरी सी राईट आहे, सी राईट, सीच्या राईटले एक लाईन मारा, आणि लेफ्ट वाले फोर्स कौन करा, लेफ्टच्या साईडचे, एक आर ए वर चालला याच्या 8.72,
मायनस सिक्स खाली चाललं हे तो कॉमनच आहे आणि हा मायनस थ्री खाली चाललं किती आला माइनस 0.28 मायनस 0.28 डबल डी लेफ्ट डीच्या लेफ्टले एक आणि अलाइन मारा डीच्या लेफ्टले हे पाहा डी एक आणि डीच्या लेफ्टले आणि डबल फोर्स काउंट करा किती येतो एक आर वर चालला अरे बा 0.28 इथपर्यंत आहेस का सी पर्यंत हे तेच लिहून टाकतो तो किती कॉमन येते कारण 0.28 पॉझिटिव्ह असलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं निगेटिव्ह आणि हा मायनस टू हा टू कुठे झाला खाली झाला मायनस टू समजून आला का तुम्हाला काय तर मग कन्फ्युजन तर होईल नाही ना किती आहे सांगा आन्सर मायनस 2.28 मायनस 2.28 मी ते लिहून टाकाल मायनस 2.28 हे व्हॅल्यू इथे लिहून टाकायची मग सांगा डी च्या राईटले एक लाईन मारली मग एक फोर त्याच्या ऍड झाला मायनस पॉईंट किती येते सांगा मायनस 7.28 आणि लास्ट वाला तर काय शिरो समजली का सांगा डायग्राम डायग्राम समज मी ऐक हो सर आली सर ही इथे लिहून टाकली ही बघा 7.20 सेवन टू पॉईंट 2.72 इथं लिहित असतं तरी त्याला डायरेक्ट आणि ही कॅल्क्युलेशन मध्ये 8.7 एक 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 फोर्स वाढवत आहे डॉक्टर एक एक फोर्स काय करायचा वाढवत आहे बाकी काही नाही तुला एसएफ कॅल्क्युलेशन सांग कुणाला संबंध सर कॅल्क्युलेशन संबंधी सर ते काल तुम्ही रिझन सांगितलं होतं ना कि सी लेफ्ट आणि सी राईट का काढायचं ते सांगता का कुणा हे बघ रिझन असं आहे जर युटेल कधी काढायचं हे काय युडेलच्या युडेलला जर खेटून एखादा फोर्स आला युडेलला एखादा खेटून म्हणजे लागून खेटून युडेलला लागून एखादा जर फोर्स आला युडेलला लागून जर एखादा काय केला फोर्स आला किंवा युडेलच्या वर एखादा जर पॉईंट लोड आला तर एखादी सी लेफ्ट सी लेफ्ट राईट किंवा जो पॉईंट आला तो लेफ्ट राईट काढा येतं का लक्षात समजलं सर फक्त लागून आला तरच काढायचा जर लागून आला नाही युडेलले तर काढायचं नाही मग डायरेक्ट डायरेक्ट मग ते पहिले जे शिकलो होतो तसं येत्या का लक्षात हो सर समजलं सर आता याची डायग्राम बघायचं आपल्याला हे काढायचे किती काढायला हे बघतो पॉईंट आहे ए सी डी आणि बी सांगा आर किती आहे ए किती बघा 8.72 इथे 8.72 पॉझिटिव्ह ए आहे 8.72 त्याच्यानंतर सी लेफ्ट आणि सी राईट ते सी वाय मग काय 2.72 हा पॉझिटिव्ह आहे हा सी लेफ्ट आहे कोणता आहे तो सी लेफ्ट आहे ना 2.72 इथे लिहिला 2.72 सी राईट किती आला नेगेटिव्ह मध्ये का सी राईट हो सर मायनस 0.28 मायनस 0.28 सी राईट मायनस 0.28 त्यानंतर डी वन डी समोर डी लेफ्ट आहे मायनस 2.28 डी किती आहे राईट आहे का लेफ्ट आहे पहिला पहिला लेफ्ट आहे मायनस 2.28 मायनस 2.28 मायनस 2.8 त्याच्या खालीच आहे डी राईट काय आहे डी राईट मायनस 2. मायनस 2 मायनस 7.28 मायनस 7.28 आणि त्याच्यानंतर बी किती आहे बी तर 0 0 ठीक आहे 0 आता बघा आता कसं प्रॉब्लेम हे होते डायग्राम युडेलले फक्त तिरते राहील बाकी स्ट्रेट करायचे ओरिजिनल अँड व्हर्टिकल मी लिहून दिलेला चार्ट ए पासून तर सी पर्यंत ए पासून तर सी पर्यंत काय आहे युडेल आहे की नाही युडेल ए सी ला सी युडेल सी लेफ्ट आणि सी राईट अशी स्ट्रेट नाही सी पासून तर डी पर्यंत काय आहे युडेल आहे ना हो सर हे युडेल आणि नंतर मग अशी स्ट्रेट नाही बाकी युडेल नाही आहे पॉझिटिव्ह अर्थ खालती निघेल ही आहे तुमची डायग्राम समजली का सांगा याने मात्र शेअर करू द्या समजली डायग्राम
डायव्हर्ट हो सर, समझ गया। होतो लेफ्ट अँड राईट आहे की नाही, तिथे की नाही स्ट्रेट लाईन असते लेफ्ट अँड राईट. तुला काय प्रॉब्लेम? यू आता आणि मेन गोष्ट म्हणजे की याच्यात एक चांगली इन्फॉर्मेशन झाली की याच्यात ते शेअर पॉइंट्स ते पॉइंट ऑफ कॉन्टर पिक्चर नाही झालं याच्यात आला का याच्यात? नाही याच्यात डायरेक्ट डायरेक्ट करते एखादा पॉइंट म्हणजे की आले हे जे बीम आहे हे जे समजा जो यूडीएल आहे तो याने टच झालेला नाहीये म्हणून याच्या बेंडिंग मोमेंटचे पण फोर्स किती येतील? तीन असतील, चार येतील, ए सी डी बी. आणि त्याच्यात ए आणि बी, ए आणि बी तर काय येणार झिरो येऊन जाणार कॅल्क्युलेशन ऑफ द बेंडिंग मोमेंट. कॅल्क्युलेशन फॉर बेंडिंग मोमेंट याच्यात पहा बी एम ऍट कोणता ए बी एम ऍट सी बी एम ऍट डी बी एम ऍट डी. पहिला आणि बेंडिंग मोमेंट मध्ये पहिला आणि आखरी काय राहतो? झिरो. पहिला आणि आखरी काय राहतो? झिरो. सी चा काढा ना तुम्ही इथं सर, तुम्ही डबल डायग्राम बनवत नाही. सी चा हे सी पॉइंट वर, हा सी पॉइंट वर, सी पॉइंट वर फिरवा. सांगा आता हा आर ए, आर ए पासून सी पर्यंत डिस्टन्स किती? आर ए ते सी किती डिस्टन्स? 4. आर ए ते सी आय डिस्टन्स बोलते, आर ए ते सी आय सी आय ना रे किती आहे? सी आय ना हे थ्री आय, हा 3 आहे. 3 आय 1.5 हे डिस्टन्स आहे, 1 हे डिस्टन्स आहे, 1 आणि हे डिस्टन्स आहे 2. तर 3 तर कसा फिरेल हा? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? आर ए, आर ए वाला क्लॉकवाईज फिरेल की अँटी क्लॉकवाईज फिरेल? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे की मग काय लिहिता तुम्ही? आणि आर एची व्हॅल्यू किती? आर एची व्हॅल्यू किती? 8.72. 8.72 मल्टिप्लाय बाय किती? 3 क्लॉकवाईज. त्यात हा बघा युडीएल वाला 6 6 6 या सी पासून ते युडीएल चं डिस्टन्स किती आहे? 1.5 आहे. कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? कोणता फोर्स सर? हे बघा हे असं आहे का नाही, सी पर्यंत पोहोचलो. सी पर्यंत पहिले हा होता एक आणि हा होता. सी पर्यंत हे रेजिस्टन्स होत किती? 3 आणि हे रेजिस्टन्स 1.5 हा युडीएल वाला 6. हा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? एंटी क्लॉकवाईज. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय -1.5. 6 मल्टिप्लाय बाय 1 अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस. सांगा करा कॅल्क्युलेशन किती येते. सर एक हे बी एम ऍट सी रिपीट करा सर, लक्ष नव्हतं. सी जो पॉइंट आहे का नाही एक मिनिट होता सर, स्टार्टिंग पास नाही घ्यायचं, लक्ष नव्हतं काही. स्टार्टिंग पासून सांगू का तुम्ही? सी पॉइंट सांग ना तुम्हाला. सी पॉइंट एक स्पेशल काढला, हे तुमचं बीम आहे, इथं तुमचं सी पॉइंट आहे. सी पॉइंटच्या लेफ्ट साईडला पाहायचे फक्त फोर्सेस किती. पहिला आहे आर ए, आर ए ची व्हॅल्यू होती 8.72. ए पासून सी पर्यंत डिस्टन्स 3 मीटर. याच्यात एक युडेल लिहिला होता, इथं याच्यामध्ये एक युडेल आहे. युडेल किती आहे? युडेल आहे 6 आणि डिस्टन्स आहे 1.5 मीटर. याची काय इथली मुवमेंट घेतली. हा आर ए कसा सुरू आला? क्लॉकवाईज सुरू आला. 8.72 मल्टिप्लाय बाय 3 केलं आणि हा आर 6 कसा सुरू आला? अँटी क्लॉकवाईज सुरू आला. 6 मल्टिप्लाय बाय किती केलं? 1.5. किती आलं? 17.16 आलं. 17.16 आलं का? हो सर. आता पॉइंट डी घ्यायचा आहे. आता पॉइंट डी वर बघा, आता डायग्राम अशी इथे डी पॉइंट आहे. त्याच्यात डबल एक आर ए, चेक करा पहिले आर ए पासून तर डी पर्यंत डिस्टन्स किती आहे. आर ए पासून तर डी पर्यंत डिस्टन्स याच्यात पाहू या डायग्राम मध्ये मेन. आर ए पासून तर डी पर्यंत डिस्टन्स आहे 3 2 5. किती आहे? 5. हे बाहेर 5. त्याच्यानंतर एक 6 वाला येऊनच राहिला. आता हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 1.5. 5 मधून जर 1.5 जर मायनस केले आपण किती येणार? मग इकडे किती येणार? 3.5. 4.5 ना? 3 5 5 मध्ये किती येणार?
3.5. म्हणजे हा सिक्स वाला झाला. त्याच्यानंतर सिक्स नंतर मग गेलो मग काय युटीएल झालं मग अजून 3 किलोमीटर झाला. 3 किलोमीटर झाला सी वर पॉईंट. सी पासून तर डी पर्यंत डिस्टन्स किती आहे? सी ते डी किती आहे? 2 मीटर आहे. किती आहे? 2 मीटर. आणि किती आहे सी? किती आहे सी? आहे 3 किलोमीटर. किती आहे? 3 किलोमीटर. मग अजून एक युटीएल पण आहे. याच्यात काय एक युटीएल पण आहे. एक युटीएल किती आहे? 2 किलोमीटर आहे. आणि डिस्टन्स किती आहे त्या युटीएल पासून? 1 मीटर. डी किती? 1 मीटर. येत्या का लक्षात? समजून आलं का? अरे समजत आहे का? हो सर. काय डोके वरून गेलो? अरे हे फक्त आपण हे पॉईंट इथं पाय या डी वर पहिली हाय. अरे म्हणजे ते डायग्राम नव्हते म्हणून मी तर काय केलं तुम्ही याच्यावर एक्सप्लेन केलं असतं. हा सिक्स हा तीन हा टू आणि हा तर 0 बनवत नाही ना. हा आर ए क्लॉक स्पिनर की अँटी क्लॉक स्पिनर सांगा. आर ए क्लॉक की अँटी क्लॉक? क्लॉकवाईज. म्हणजे आर ए ची व्हॅल्यू आहे 8.72 मल्टिप्लाय बाय आता डी पर्यंत डिस्टन्स किती आहे? तीनच दोन किती होते? 5. येतं का लक्ष? तीच डायग्राम काढली मी. म्हणजे किती? 8.72 मल्टिप्लाय बाय 5. त्याच्यानंतर हा सिक्स वाला सिक्स हा कसा बनणार? क्लॉक की अँटी क्लॉक आहे सिक्स वाला. अँटी क्लॉकवाईज मायनस सिक्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती झाला आता ते? 3.5. नंतर हा 3 किलोमीटर झाला. हा कसा बनणार? अँटी क्लॉक आहे. मायनस 3 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स आहे? 3 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. आणि मग डबल. आणि हा एक युडियल हे मी डायग्राम मध्ये हा 2 किलोमीटर. हा पण कसा करणार आहे? अँटी क्लॉक आहे. 2 मल्टिप्लाय हे डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. येत का लक्षात? सांगा किती येते आन्सर? आन्सर किती? स्क्रीन स्क्रीन अटकली सर. हो हा आली ना नाही खाली आहे. 14.6 किलोमीटर. बस आता एक डायग्राम करो बी एम कॅल्क्युलेशन इथं करो. बी एम कॅल्क्युलेशन पहिला ए सी डी आणि बी वाला काय राहते? 0. बी ए आणि बी वाला काय राहते? 0. सी चा आन्सर किती आलता? सी किती आलता तुमचा? सी आलता 17.16. हे आलता 17.16. आणि बी आला 14.6. इथं खाली येते 14.6. आता लक्ष द्या जी युडीएल आहे युडीएल आपण कव्हर करतो. हे युडीएल आहे ए आणि सी चे डिस्टन्स. सी आणि डी चा डिस्टन्स पण काय? युडीएल आहे. आणि त्याच्यानंतर बी डी हे युडीएल हे काय पॉईंट लोड आहे तर हे एक स्ट्रेट लाईन. याचं झालं डायग्राम. हे झाली बी एम डी बेंडिंग मुव्हमेंट डायग्राम. उर्वरित टॉपिक उद्या.